महिलांकडील दागिने लुटणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. शहर आणि जिल्ह्यात महिलांकडील दागिन्यांची चोरी झाल्याच्या घटनांची संख्या वाढली होती. याची गांभीर्यानं दखल घेत शहर गुन्हे शाखेनं आंतरजिल्हा टोळीस मोठ्या शिताफीनं जेरबंद केलंय. अशोक उर्फ डॉन गंगावणे, अशोक उर्फ कंट्या गंगावणे आणि अनिल बिरदवडे या आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती DCP डॉ दीपाली काळे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. नागपूर शहरामध्ये मागील 3 महिने म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये रॉबरीचे 3 प्रकार घडलेले होते आणि त्यांची स्पेसिफिक मोडस होती ज्याच्यामध्ये जे वयोवृद्ध घरामध्ये राहतात, बंगल्यामध्ये राहतात, त्या ठिकाणी जायचं आणि बतावणी करायचे आणि त्यांचे दागिने काढून घ्यायचे आणि त्यांनी ते दागिने दिले की ते घेऊन हिसका मारून पळून जायचं. अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीनं जे काही आहेत ते रॉबरीच्या केसेस झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये IPC 392 आणि 420, 406 गुन्हे पण दाखल करण्यात आलेले होते. आणि अशा केसेस होत असताना मग आमची जी टीम आहे ज्याच्यामध्ये PI दोर्जे आहेत, ACP क्राईम प्रांजली सोनवणे आहेत आणि सर्व API मोरे आहेत, तर यांच्या टीमनी या घटनास्थळाला व्हिजिट दिली आणि त्याच्यामध्ये जे काही फुटेजेस मिळाले त्याच्यामध्ये टेक्निकल तो डाटा ॲनालिसिस केला आणि खूप स्किल्ड वर्क होतं. फुटेजेस खूप अस्पष्ट होते तरी पण स्किलफुली त्याच्यावर वर्कआउट या सगळ्या टीमनं केलं आणि याच्यामध्ये आरोपीपर्यंत जाण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि अशा पद्धतीनं आम्ही 3 आरोपी अटक केलेले आहेत याच्यात. आणि हे 3 आरोपी हे बारामतीचे आहेत. अशोक उर्फ डॉन नामदेव गंगावणे वय 32 हा बांदलवाडी गुणवडी पोस्टे गुणवडी बारामती. अशोक उर्फ कंट्या विश्वनाथ गंगावणे वय 29 हा राहणार बांदलवाडीचाच आहे बारामतीचा. आणि अनिल रघुनाथ बिरदवडे 34 हा पण बांदलवाडीचा आहे बारामतीचा. आणि या तिघांना आमच्या या टीमनं अत्यंत शिताफींना सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून आम्ही 9 तोळे 600 ग्रॅम सोनं हे रिकवर केलेलं आहे. या आरोपींकडून तब्बल 6.5 तोळ्यांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दागिने मोटरसायकलींचा समावेश आहे. या महत्वपूर्ण कामगिरीसाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, DCP डॉ दीपाली काळे, प्रांजली सोनवणे, ACP सुनील दोर्गे यांचं मार्गदर्शन लाभलं. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक निरगुडे पाटील, दादासाहेब मोरे तसंच दिलीप किर्दक, विजयकुमार वाळके, श्रीकांत पवार आदींचा समावेश होता. दूधवाला असेल त्याची माहिती काढायची, कोण दूध टाकतो वगैरे. त्याच्यानंतर समजा दूधवाल्याच्या पाठीमागे जाऊन वगैरे तर दूधवाला ज्यावेळेस दूध घालतं त्यावेळेस कुठली महिला बाहेर येते, त्याच्या कोणाच्या गळ्यात दागिने, हे व्हेरीफाय करायचे ते सगळं आणि मग त्याच्यानंतर ते प्यायचे. कारण दूधवाला जनरली 9 ते 10 वाजेपर्यंत दूध घालून जातात. यांनी रेकी केल्यानंतर वगैरे मग 11:30-12 नंतर हे यांचं गुन्ह्याचं टायमिंग आहे, परत यायचं सांगायचे की आता ह्या गुन्ह्यामध्ये त्यांचा जो दूधवाला आहे त्या दूधवाल्याचं नाव घेऊन सांगितलं तुमचा दूधवाला हा आहे असं त्यांनी हे खरवस पाठवलाय म्हणून. त्यामुळे दूधवाल्याचं नाव सांगितलं की विश्वास बसला की महिला भांडे घेऊन बाहेर यायची ते खरवस घेण्यासाठी आणि मग ते दागिने हिसकावले जायचे.